डोंबिवलीमधील अनुदान कंपनीच्या फरार मालकाला आणि डायरेक्टरला अटक करण्यात आली. मुख्य आरोपी मालती प्रदीप मेहता आणि मलय मेहता यांना अटक करण्यात आलेली आहे. तर मालकासह डायरेक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाच्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट, मुख्य आरोपी मालती प्रदीप मेहता आणि मलया मेहता यांना अटक करण्यात आलेली आहे. मानपाडा डोंबिवली येथे जो ब्लास्ट झालेला आहे त्याच्यातील काही आरोपी नाशिकमध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच्चाव साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता. या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता हे मिळून आलेले आहेत. ते युनिट 4 चे कोळी साहेब आहेत. त्यांच्यासह आम्ही इथं पोलीस स्टेशनला आणलेले आहेत. त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.